हेलो एवरीवन, दिस इज निशा एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल स्टडी विद निशा शहाने जुजारी। सो फ्रेंड्स, आज का वीडियो है फिफ्थ स्टैंडर्ड साठी मराठी मीडियम जैसे है तैंसाठी फिफ्थ स्टैंडर्ड इंग्लिश माय इंग्लिश बुक 5 काढा सर्वानी आणि पेज नंबर 55 काढायचे तुम्हाला। ओके, पेज नंबर 55 काढायचे। तो पेज नंबर 55 वर बघा तुम्हाला काय दिलेले आहे। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिले की टॉक 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 टॉंग टॉंग ऑल डे लॉन्ग, हे आपण लेसन पाहिले आहे मागच्या व्हिडिओ मध्ये। ही जी स्टोरी आहे छोटीशी पाहिली, ह्याच्यावर आधारित आता पेज नंबर 56 वर। ओके, पेज नंबर 56 वर तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज आज आपण पाहणार आहोत। ओके, तो सो सर्वांनी पेज नंबर 55 काढा, त्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत ते आज आपण बघूया। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे, ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे, 3 आहे, 4 आहे। तर मी इथं काय केले, डायरेक्ट तुम्हाला जे ऍक्टिव्हिटी दिले त्यांचे आंसर मी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत। मी इथं क्वेश्चन लिहिलेले नाही, कारण माझा बोर्ड छोटा आहे म्हणून। ओके, सो मी फक्त आन्सर दिले, तुम्ही क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये तुम्हाला बघायचं आहे पेज नंबर 55 वर। ओके, तर तुमचा जी ऍक्टिव्हिटी आहे 2 नंबरची मी इथं रीड करते। बघा की आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 or 2 वर्ड्स। काय करायचं तुम्हाला, इथं 1 किंवा 2 शब्दामध्ये उत्तर द्यायची आहेत ह्या क्वेश्चनची। ओके, इथं तुम्हाला 6-6 क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यांचं तुम्हाला 1 शब्दात किंवा 2 शब्दामध्ये उत्तर द्यायची आहे। तर मी इथं डायरेक्ट उत्तरं लिहिली आहेत, क्वेश्चन तुम्ही तुमच्या बुकमध्ये पाहायचं आहे। तर मी आता इथं क्वेश्चन रीड करते। ओके, तर फर्स्ट आहे ए, आहे ए नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे की हु लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर। तर काय क्वेश्चन आहे बघा, की ब्लॅकस्मिथ आणि कारपेंटरच्या मध्ये कोण राहत होतं। तर आपल्याला माहिती आहे, कथा बघितली आपण कालच, त्याच्यामध्ये कोण राहत होतं, त्या दोघांच्या मध्यभागी अ मिनिस्टर म्हणजे एक मंत्री राहत होता। कोण राहत होता, एक मंत्री राहत होता। तर ह्याचं उत्तर आहे ए चं उत्तर आहे अ मिनिस्टर। ओके, दुसरा क्वेश्चन आहे बघा की बी क्वेश्चन आहे हु यूज अ बिग हॅमर। बिग हॅमर म्हणजे मोठा हातोडा कोण यूज करायचं, तर मोठा हातोडा कोण यूज करायचं, द ब्लॅकस्मिथ। द ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, लोहार यूज करायचा। मोठा हातोडा कोण यूज करायचं, तर लोहार यूज करायचा। तर बीचं काय आन्सर आहे, द ब्लॅकस्मिथ। ओके, थर्ड क्वेश्चन आहे हु यूज अ स्मॉल हॅमर। तर स्मॉल हॅमर म्हणजे छोटी हातोडी कोण यूज करायचं, तर छोटी हातोडी कोण यूज करायचं, कारपेंटर, द कारपेंटर। सीचं काय आन्सर आहे, द कारपेंटर म्हणजेच सुतार। ओके, आता डी क्वेश्चन बघू आपण। डी आहे डीड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस, म्हणजे डीड द ब्लॅकस्मिथ शिफ्ट हिज हाऊस। तर ब्लॅकस्मिथनं म्हणजेच लोहारनं त्याचं हाऊस शिफ्ट केलं होतं का, बदललं होतं का, येस बदललं होतं। तर डीचं काय उत्तर, एस आहे, एस येणार। हां, तर आता ई बघा, ई काय आहे, डीड द कारपेंटर शिफ्ट हिज हाऊस, म्हणजे कारपेंटर म्हणजे लोहारनं त्याचं हाऊस बदललं होतं का मिनिस्टरच्या सांगण्यावरून, तर येस त्यानं पण त्याचं हाऊस काय केलं होतं, मूव्ह केलं होतं, शिफ्ट केलं होतं। ओके, आता एफ बघा, वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द एंड। मिनिस्टर म्हणजे मंत्री शेवटी हॅपी झाला होता का, आनंदी झाला होता का, नाही। तो काय झाला होता, आनंदी झालाच नव्हता, कारण दोघांनी दोघांनीही हाऊस बदलले होते, कारपेंटर आणि ब्लॅकस्मिथनं पण हाऊस बदललं होतं, पण त्यांनी हाऊस एकमेकांचे चेंज केले होते, दुसऱ्या ठिकाणी घेतले होते का, नाही, तिथंच बदलले होते। त्याच्या मिनिस्टरच्या बाजूलाच एकमेकांच्या घरीच ते काय करू लागले, ब्लॅकस्मिथनं कारपेंटरचं हाऊस घेतलं होतं आणि कारपेंटरनं ब्लॅकस्मिथचं हाऊस घेतलं होतं। ते दोघेही मिनिस्टर पासून दूर गेले होते का, नाही, ते तिथंच राहायला होते, म्हणून त्याला अजूनही तो आवाज सतावत होता, तो त्रासून गेला होता, म्हणून तो अजूनही काय होता, हॅपी नव्हता। तर ह्याचं उत्तर काय आहे, नो आहे, एफचं उत्तर। ओके, सो आता थर्ड नंबरची आपण ऍक्टिव्हिटी बघू। ओके, लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल। तुम्हाला काय करायचं, इथं लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि कोड्याचं उत्तर द्यायचं। ओके, पॉट्स अँड पॅन्स अँड स्पून्स अँड लॅडल्स, आय नीड अ स्टोव and sometimes on oven, cutting, slicing, steaming, frying, when I work, your mouth begins to water, who am I? मला म्हणजे मी कोणाची गरज आहे, मला भांड्यांची गरज आहे, मला तव्याची गरज आहे, मला एका गॅसची गरज आहे म्हणजे स्टोवची गरज आहे मला, मी तळतो, मी कापतो, मी कट करतो, मी शिजवतो, आणि जेव्हा मी माझं काम करतो तेव्हा काय होतं, तुमच्या तोंडाला पाणी सुटतं। तर मग हा कोण आहे इकडे, हा एक कुक आहे। ओके, कुक म्हणजे कोण, स्वयंपाकी, स्वयंपाक करणारा म्हणजेच कोण आहे, कुक आहे। तर कोड्याचं उत्तर काय आहे, कुक आहे। ओके,
कारण कुकच हे काम करते सगळं कापायचं शिजवायचं अन्न फ्राईंग करायचं म्हणजे तळायचं वगैरे त्यालाच भांडे लागतात चमचे लागतात हो की नाही आणि त्यांना जेव्हा स्वयंपाक केला ना तेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं म्हणून आपल्याला इथं आन्सर काय आहे कुक आहे कोडायचं ओके सेकंड जे कोड आहे ते बघा आय यूज निडल अँड थ्रेड्स अँड सीजर्स अँड बटन्स अँड ऑल सॉर्ट्स ऑफ क्लॉथ्स आय टेक मेजरमेंट अँड देन स्टिच गारमेंट्स हू ॲम आय मला काय लागते मला धागे लागतात सुये मला सुया लागतात मला धागे दोरे लागतात मला कात्री लागतात मला बटन लागतात मी लोकांची मापं घेतो ओके नाही मी लोकांची मापे घेतो आणि काय करतो मी व्यवस्थित त्यांचे ड्रेस त्यांना म्हणजे त्यांचे गार्मेंट्स त्यांना शिवून देतो तर मी कोण आहे तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल लगेच कात्री वगैरे ज्याला लागती सुई धागे दोरे कपड्यांचे जे कट करतो कपडे हो की नाही तो कोण असतो गडे कट करतो शिवतो मापे घेतो तो कोण असतो टेलर असतो हो की नाही आपण आपले सगळे कपडे कोणाकडे शिवायला टाकतो टेलरकडे आणि ह्या सगळ्या गोष्टी टेलरलाच लागतात म्हणून सेकंड जे कोडा आहे आपलं त्याचा आन्सर काय आहे टेलर ओके आता बघा फोर्थ नंबरची ऍक्टिव्हिटी काय आहे बघा की लिसन टू इच साऊंड वर्ड अँड से व्हॉट मेक्स द साऊंड काय करायचं तुम्हाला शब्द ऐकायचे आणि हा आवाज कशाचा आहे ते सांगायचा आहे वेगवेगळे तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत बघा हो की नाही शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत इथं आणि काय करायचे तुम्हाला ते आवाज ओळखायचे की नेमके कशाचे आवाज आहेत ओके तर मी इथं आन्सर लिहिलेला आहे डायरेक्ट इथं दोन दोन शब्द दिलेत मी एक एकच याच्यातला एक एकच लिहिला आहे इथं वेगळे दोन शब्द आहेत तिथं दोन्ही लिहिलेत तर तुम्ही ते चेक करून घ्या कारण बोर्ड छोटा आहे म्हणून मी एक एक शब्द लिहिला आहे ओके सो तर बघूया आपण हे आवाज कशाचे आहेत ओके मी आन्सर लिहिलेला आहे इथं बघा बीप 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 कशाचा आवाज असतो बघा कारचा असतो हो की नाही एखादी गाडी कशी वाजते बीप बीप नंतर नेक्स्ट काय आहे बघा डिंगडॉंग कशाचा असते डोअर बेल असते आपण कोणाकडे गेलो तो बेल तुम्हालाही माहित असेल की डिंगडॉंग बऱ्याच जणांची बेल कशी असते डिंगडॉंग असते ओके स्लॉट स्लॉट हा आवाज कसा येतो आपण जेव्हा काहीतरी पितो किंवा काहीतरी खातो आपण पिताना बघा चहा पिताना पण असा आवाज येतो की नाही हो की नाही सो बघा स्लर्प स्लर्प आता नेक्स्ट काय टिंग 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 कशाचा आहे बघा बेलचा आहे टिंग टिंग पण कशाचा आहे बेलचा आहे क्लॅप 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 माहिती तुम्हाला सर्वांना क्लॅप क्लॅप कशाचा आवाज आहे आपल्या हाताच्या टाळ्यांचा आपण जेव्हा हातांनी टाळ्या वाजवतो तेव्हाच क्लॅप क्लॅप असा आवाज येतो सो क्लॅपिंग विथ हँड्स ड्रिप 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 कशाचा आवाज आहे बघा ड्रिप ड्रिप फॉलिंग ड्रॉप ऑफ वॉटर जेव्हा पाण्याचे थेंब पडतात तेव्हा त्याचा कसा आवाज येतो ड्रिप ड्रिप येतो आता नेक्स्ट आहे बघा स्विश 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 हा कशाचा आवाज आहे समथिंग मुव्हिंग इन द एअर म्हणजे एखादी हवा आली जोराची हवा आली की एकदम असा आवाज येतो की नाही सो आपण त्याला स्विश स्विश असं म्हणतो आता नेक्स्ट आहे ट्रेंग ट्रिंग 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 पण कशाचा आवाज आहे बेल ऑफ बायसिकल तुमच्याकडे सायकल असेल बघा बऱ्याच जणांकडे तर सायकलची जी घंटी असते त्याचा पण आवाज कसा येतो ट्रिंग ट्रिंग असा आवाज येतो क्रंच क्रंच आपण नाही का म्हणत क्रंची आहे क्रंच क्रंच काहीतरी आपण क्रंची खाताना पण त्याचा कसा आवाज येतो क्रंच क्रंच येतो म्हणजेच बायटिंग समथिंग किंवा काहीतरी आपण चावतो तेव्हा त्याचा आवाज कसा येतो क्रंची येतो क्रंच येतो क्रंच क्रंच असा येतो आता नेक्स्ट आहे नॉक नॉक ओके तर नॉक नॉक माहिती आपण जेव्हा दरवाजावर ठोठावतो टॅपिंग ॲट द डोअर करतो आपण ओके तेव्हा पण काय आवाज येतो नॉक नॉक येतो नेक्स्ट आहे टिकटॉक 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 हा कशाचा आवाज आहे क्लॉकचा आवाज आहे हो की नाही सगळ्यांकडे घरी घड्याळ असतात तर क्लॉकचा आवाज माहिती सगळं शांत झाल्यावर एकदम घड्याळीचा आवाज कसा येतो टिकटॉक टिकटॉक हो की नाही सो नेक्स्ट आहे टॉक 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 मी एकच लिहिली इथं दोन आहेत टॉक टॉक ओके टॉक टॉक सो अ हॅमर स्ट्राइकिंग ऑन वूड म्हणजे लाकडावर जेव्हा हातोडीनं आपण वाजवतो म्हणजे जेव्हा कार्पेंटर जे असतात सुतार लोक हातोडीने जेव्हा लाकडावर त्यांचं काम करतात तेव्हा कसा आवाज येतो टॉक टॉक असा आवाज येतो ओके पीटर पॅटर पीटर पॅटर तर हा पण कशाचा आवाज आहे रेन ड्रॉप्सचाच आवाज आहे हा पण जेव्हा फॉलिंग ऑन द रूफ म्हणजे जेव्हा आपल्या छतावर पाणी पडतं तेव्हा पण त्याचा कसा आवाज येतो पिटर पॅटर पाण्याचा ओके शेवटचा आहे लास्ट झूम झुम 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 म्हणजे झुम आपण असं म्हणत नाही गाडीचा आवाज येतो बघा झुम झुम
सो ते कशाचा असतो, गाडीचा म्हणजे व्हेकलचा असतो. जेव्हा व्हेकल मूव्हिंग फास्ट, जेव्हा म्हणजे गाडी ही फास्ट जाते तेव्हा आपण गाडीचा आवाज कसा येतो, झुम झुम असा येतो. ओके, सो आता 5 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे ती बघूयात आपण. 5 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे, मॅच द 3 कॉलम्स अँड राईट द टेबल गिवन बिलो. काय करायचं तुम्हाला, खालील 3 रकाने दिलेले आहेत ते एकमेकांना काय करायचे आपल्याला जुळवायचे, कोणते मॅच होते ते बघायचे आहेत आणि ते परत तुम्हाला लिहून काढायचे आहेत. तर मी तुम्हाला इथे तोंडीच सांगणार आहे आता. ओके, तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघा. ओके, सो इथे 3 रकाने दिलेले आहेत बघा. ऑक्युपेशन दिलं आहे म्हणजे व्यवसाय दिला, टूल्स त्यांना लागणारं जे साहित्य आहे, त्यांचे ऍक्शन त्यांच्या कृती दिलेल्या आहेत. हे 3 आपल्याला काय दिले, कॉलम्स दिलेले आहेत. ओके, सो ऑक्युपेशन इथं टीचर, कुक, टेलर, आर्टिस्ट, मेकॅनिक दिले. ओके, तर सो टीचर काय काय करते बघा, ह्याच्यात शोधायचं आपण. आता टीचर आहे तर टीचर काय काय करते, तर बघा टीचर पेंट करते का नाही करत, पॉट्स पॅन्स हे लागत नाही टीचरला, स्क्रूड्रायव्हर पण नाही लागत, सीजर नाही लागत. ओके, सो टीचरला काय लागतं, चॉक, बोर्ड, डस्टर, पेन, कॉम्प्युटर ह्या गोष्टी टीचरला लागतात. म्हणून आधी काय करायचं, तुम्ही टीचर लिहा, त्याच्यासमोर हा लिहून घ्या, नंतर टीचर कोणत्या ऍक्शन करतो ते शोधायचं आणि ते त्याच्यासमोर तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, सो टीचर काय करतं बघा, राईट, रीड, लाऊड, एक्सप्लेन करतं, शो करतं, आज क्वेश्चन असं म्हणतो, टेस्ट घेतो, एक्झामाइन करतो, करेक्ट करतो, हेल्प करतो आणि एनकरेज करतो. सेकंड आहे कुक. कुक काय करतो बघूया आपण, शोधायचं आपण कुक काय करतो, म्हणजे स्वयंपाकी काय करतो. तर स्वयंपाकी काय करतो बघूयात आपण, त्याला काय काय लागतं स्वयंपाकाला, तर पॉट्स लागतात, पॅन, स्टोव, कुकर, नाईफ, स्पून्स, ग्राइंडर, मिक्सर. ओके, नंतर थर्डमध्ये बघायचं अजून काय लागतो, करतो कुक कोणते ॲक्शन्स करतो, तो वॉश करतो, क्लीन करतो, कट करतो, बॉईल करतो, फ्राय करतो, स्टीम करतो, बेक करतो, रोस्ट करतो, स्टाय करतो, मिक्स करतो आणि स्लाइस करतो. ओके, म्हणजे स्वच्छ धुतो, कापतो, शिजवतो, तळतो, वाफवतो, हे सगळ्या गोष्टी कुकच्याच आहेत. टेलर, टेलर काय करतो, टेलरला काय काय लागतं, सीजर, टॅप मेजर, टेप मेजर, थ्रेड, निडल, सेविंग मशीन लागते. हो की नाही, टेलरला एवढ्या गोष्टी लागतात, धागे, दोरे, मशीन, क्लोथ्स, कात्र्या वगैरे लागतात. हो की नाही, तर आता नंतर तो काय करतो, सीव, मेजर, कट, स्टिच, ड्राफ्ट, डिझाईन, फोल्ड, हेम, ट्रीम अँड डेकोरेट करतो, तो शिवतो, मापे घेतो, कट करतो, शिवतो, ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं, फोल्ड करतो, टेलर करतो. आर्टिस्ट, आता आर्टिस्ट काय करतो, पेंट्स, पेंट ब्रशेस, क्रेयॉन्स, परत पेपर, कॅनव्हास, पेन्सिल, ह्या सगळ्या आर्टिस्टला गोष्टी लागतात, टूल्स लागतात. ओके, तो काय करतो बघा आर्टिस्ट, तर आर्टिस्ट ड्रॉ करतो, पेंट करतो, स्केच करतो, कलर करतो, शेड देतो. ओके, मेकॅनिक, मेकॅनिक काय करतो, मेकॅनिकला आता काय लागतं ते बघू आपण. मेकॅनिकला स्क्रूड्रायव्हर, ड्रिल, स्पॅनर, नट्स, बोल्ट्स, स्क्रूज, हॅमर, वायर्स. ओके नाही, आणि तो काय करतो मेकॅनिक, तर मेकॅनिक काय करतो, रिपेअर करतो, जॉईन करतो, फिक्स करतो, टर्न करतो, स्क्रू करतो, कनेक्ट करतो, बेंड करतो आणि चेक करतो. ओके नाही, काय गोष्टी चुकल्या तर तो रिपेअर करतो, जोडतो जर तुटल्या तर, जोडतो, फिक्स करतो. हो की नाही, बसून देतो, वाकवतो आणि चेक करतो. तर हे सगळे झाले ऑक्युपेशन, टूल्स अँड ॲक्शन्स. तर तुम्हाला हे 3 एकत्र लिहायचं आहे, त्याचं जे काम आहे, ज्याला कोणतं, आता ह्या ऑक्युपेशन व्यवसायानुसार कोणत्या वस्तू लागतात आणि त्यांच्यासमोर त्या कोणत्या कृती करतात ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो 6 नंबरची आणि लास्ट आहे की रीड द फॉलोइंग सेंटेन्स अलाउड विथ प्रॉपर इंटोनेशन युझिंग युअर मदर टंग. नेम द ऑकेजन, सिच्युएशन्स वेन यू विल यूज दिस सेंटेन्स. तर आता इथं काय दिले बघा, की खालील वाक्य तुम्हाला काय करायचं आहे, आवाजात योग्य ते चढ उतार करून वाचायचे आहे. ही वाक्य तुम्ही कोणत्या प्रसंगात वापराल ते तुम्हाला सांगायचं आहे मातृभाषेत. ओके, सो आय मस्ट डू समथिंग अबाउट इट. फर्स्ट काय, आय मस्ट डू समथिंग अबाउट इट, तर मला काय करायला लागेल, काहीतरी करावंच लागेल. असं आपण केव्हा म्हणतो गडे, की समजा एखादी समस्या आहे ती तुम्हाला सतावत आहे, एखादा प्रॉब्लेम आहे तो सुटतच नाहीये, मग तेव्हा तुम्ही काय म्हणणार की आय मस्ट डू समथिंग अबाउट इट, आता मला काहीतरी करावंच लागेल. सेकंड आहे दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, म्हणजे समजा एखाद्याने आपल्याबद्दल एखादी चांगली गोष्ट केली तर आपण त्याला काय म्हणतो, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, तर त्याचा आपण स्तुती करतो. तू आपण त्याला म्हणतो की तू खूप दयाळू आहेस, तू खूप चांगला आहेस. ओके, थर्ड आहे प्लीज स्टे फॉर लंच,
समजा कोणी आपल्या घरी आले आणि आता थोडा वेळ बसले आणि ते जाणार आहे समजा बाहेर परत किंवा त्याच्या घरी कुठं जाणार असेल, आपण त्याला समजा ठेवायचं असेल, त्याला म्हणायचं असेल किंवा त्याला आग्रह करायचा असेल आपल्याला जेवायचा दुपारच्या जेवणाचा, तर आपण त्याला काय म्हणणार? प्लीज स्टे फॉर लंच, दुपारच्या जेवणासाठी थांब. ओके, प्लीज कृपया दुपारच्या जेवणासाठी थांब. आणि लास्ट आहे हाऊ नाईस इट विल बी, किती छान होईल ना मग. असं आपण कधी म्हणतो बघा, समजा एखाद्यानं आपल्या मनासारखी गोष्ट केली. ओके, एखाद्यानं आपल्या मनासारखीच गोष्ट केली तर आपण काय इमॅजिन करतो की वा मग किती असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर किती छान होईल ना. एखादी गोष्ट आपण ठरवली आणि पुढच्याने ती समजा केली आपल्या मनासारखी तर आपण काय म्हणतो वा जसं झालं तर किती चांगलं होईल ना. मग तर हे झाले सगळे वाक्य तुम्हाला यूज करायचे आहेत वाक्य. ओके, सो कसा वाटलाय तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून मला तुम्ही सांगा, आणि काही डाऊट्स असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता, आणि परत जर आवडला तर लाईक करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक पण करू शकता. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच.